वचन न्यायाचे रक्षण करुणिया निर्धार युतीचे धोरण विकास तोरण बांधणे अटके पार मराठी मनाचा हिंदवी पाण्याचा घेऊन नवा विचार आले 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 आपले सरकार आले 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 आपले युती सरकार वचन न्यायाचे रक्षण धोरण विकास धोरण बांधणे अटके पाचा हिंदवी पाण्याचा घेऊन नवा विचार आले 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 आपले सरकार उपाय राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे माननीय पालकमंत्री माननीय शंभूराजे देसाई माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण या ठिकाणचे लोकप्रिय खासदार डॉक्टर कुमार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे आणि अन्य मान्यवरांसाठी मनापासून स्वागत करतो. त्यानंतर मी विनंती करतो कृपया आपण टॉर्च मी टॉर्च पेटून यांचं स्वागत करावं. सत्याचे वचन आपण माननीय मुख्यमंत्री महोदयाला अभिवादन करा. टॉर्च पेटून माननीय मुख्यमंत्र्यांचं अभिवादन करा. विकास तोरण बांधणे अटके टॉर्च पेटून संपूर्ण सभागृह या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं अभिवादन करतोय. टॉर्च पेटून या ठिकाणी अभिवादन करतोय माननीय मुख्यमंत्री महोदयांचं. या ठिकाणी अभिवादन करतो. खूप खूप या ठिकाणी स्वागत. आपले युती सरकार आले 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 आपले सरकार. कन्सोल गाणं थांबवा. अरे आले 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 संपूर्ण सभागृहातून ही कळस फुटून या ठिकाणी आपण अभिवादन केलंय. माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो व्यासपीठावर या ठिकाणी स्थानापन्न झालं. माननीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला त्या ठिकाणी पुष्पांजली अर्पण करावी माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करतो. माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय पालकमंत्री शंभूराजे देसाई माननीय रवींद्र तात्रे चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री या ठिकाणचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे त्याचबरोबर माननीय निरंजनजी डावखरे माननीय किसनजी कथोरे माननीय कुमारजी ऐलानी आणि सर्व मान्यवर या ठिकाणी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आणि माननीय नरेशजी म्हस्के मी सगळ्यांना विनंती करतो या ठिकाणी आपण पुष्पांजली अर्पण करावी. आणि सर्व मान्यवरांना विनंती व्यासपीठावर आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हावं. आज शासन आपल्या दारी म्हणजे शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांच्या दारी कशा पद्धतीने पोहोचतात याचं एक मूर्तिमंत उदाहरण या ठिकाणचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या खरं अभिनव संकल्पनेतून प्रथमतः ही योजना सुरू झाली आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्या माध्यमातून माननीय आमदार मनीषाताई कायंदे आणि सर्व मान्यवरांचे या ठिकाणी आगमन. मी सगळ्यांना व्यासपीठावर स्थानपन्न होण्याची विनंती करतो. आणि राज्यगीतानं आजच्या कार्यक्रमाची सुरुवात होईल. पोलीस बँडला मी विनंती करतो आणि सगळ्यांना विनंती करतो आपण कृपया उभं राहावं आणि राज्यगीतानी आजच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करावी. राज्यगीत कृपया सुरू करावं.
धन्यवाद. यानंतर शासन आपल्या दारी या ठाणे जिल्ह्यातील कार्यक्रमासाठी हजारो लाभार्थी आले त्या ठिकाणी, त्यांच्या वतीनं पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री मोदींचं स्वागत करतो. आणि लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथ रावजी शिंदे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी ठाण्याचे जिल्हाधिकारी, ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय अशोक शिंगारे साहेबांना विनंती करतो की त्यांनी माननीय मुख्यमंत्री मोदींचं जे स्वागत, जे प्रातिनिधिक स्वागत सगळ्यांचं मिळून असेल, प्रातिनिधिक स्वागत आणि बाकी सगळ्यांचं शब्द सुमनांनी मी स्वागत करतो. सर्व मान्यवरांचं मी शब्द सुमनांनी स्वागत करतो. सर्व मान्यवरांची उपस्थिती, माननीय जिल्हाधिकारी माननीय जिल्हाधिकारी अशोक शिंगारे सर आणि माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सर्व मान्यवरांचं या ठिकाणी अभिनव पद्धतीने स्वागत करतायत. या ठिकाणचे बाकी सर्व मान्यवर आहेत त्या सर्वांचं मी शब्दाने स्वागत करतोय. माननीय पालकमंत्री शंभूराज देसाई, माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण आणि सर्व मान्यवर डॉक्टर श्रीकांत शिंदे, सर्व आमदार महोदयांचं शब्दाने या ठिकाणी स्वागत करतो. यानंतर मी मनोगत व्यक्त करण्यासाठी यानंतर मी माननीय पालकमंत्री महोदय शंभूराजे देसाई यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपला प्रस्ताव व्यक्त करावं. आज शासन आपल्या दारी या महायुती सरकारच्या लोकाभिमुख कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री, आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, मंत्रिमंडळामधले आमचे ज्येष्ठ सहकारी सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब, खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे, आमदार किसनजी कतोरे, आमदार संजयजी केळकर, आमदार निरंजनजी डावकरे, आमदार रवींद्रजी पाठक, आमदार नेलानी साहेब, आमदार कायंदे मॅडम, आमदार रमेशदादा पाटील, आमदार राजू पाटील, आमदार मोरे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सहकारी संजयजी मोरे, नरेशजी मस्के, गोपाळजी लांडगे, या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हाधिकारी, सर्व महापालिकांचे आयुक्त, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी, सर्व उपस्थित ठाणे जिल्ह्यातून आलेले सर्व नागरिक बंधू भगिनी, सर्व लाभार्थी उपस्थित, सर्व वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी, सरपंच, इतर सर्व नगरसेवक, माजी नगरसेवक, माजी नगराध्यक्ष उपस्थित, सर्व शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने जमलेल्या माझ्या सर्व माता भगिनी, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे सर्व प्रतिनिधी, जिल्हाधिकारी श्री शिंगारे आणि उपस्थित सन्माननीय बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आम्हाला यायला थोडासा उशीर झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांची मी स्वतः व्यक्तिशः दिलगिरी व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री महोदयांचा हा जिल्हा जरी असला तरी रीतिरिवाजाप्रमाणे प्रथेप्रमाणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांचं या कार्यक्रमामध्ये मी मनपूर्वक हार्दिक या ठिकाणी स्वागत करतो. मी फार मोठं भाषण करणार नाही. शासन आपल्या दारी हा उपक्रम माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये सुरू झाला. याच्या अगोदर
शासनाच्या दारामध्ये सर्वसामान्य माणसांना यावं लागत होतं. छोटासा उतारा पाहिजे असेल, एखादा छोटासा दाखला हवा असेल, साधं रेशन कार्डवरती नव्यानं नाव लावायचं असेल किंवा रेशन कार्डवरचं एखादं नाव कमी करायचं असेल, गॅस कनेक्शनच्या संदर्भामधलं काही काम असेल किंवा इतर कुठलंही काम असू द्या, त्याच्यासाठी सामान्य माणसांना त्या त्या अधिकाऱ्याच्या दारामध्ये त्या त्या अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये आपल्याला जावं लागायचं. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी या राज्याचा पदभार स्वीकारला आणि सुरुवातीला साहेबांनी सांगितलं की लोकांनी आपल्या दारात कामासाठी हलपाटी मारण्यापेक्षा आपण लोकांचे सेवक आहोत, आपण लोकसेवक आहोत, आपण लोकांच्या दारात गेलं पाहिजे. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी राज्य सरकारच्या वतीनं सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना, सगळ्या महापालिका आयुक्तांना, सगळ्या विभागीय आयुक्तांना, सगळ्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आदेश या ठिकाणी दिले की जे जे पात्र लाभार्थी आहेत त्याच्या दारामध्ये तुम्ही जावा आणि त्या ज्या योजनेसाठी तो पात्र आहे, ज्या लाभासाठी तो पात्र आहे, आपल्या अधिकाऱ्यांनी जाऊन त्याच्या दारामध्ये त्याचे फॉर्म भरून घ्या, त्याला हेलपाटे मारायला लावू नका. महाराष्ट्राला, देशाला स्वातंत्र्य मिळून आज 50-55 वर्ष होऊन गेली, पण शासनाचा एखादा अधिकारी, मग गावातला तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, वॉरंट ऑफिसर असेल, रेशनिंग ऑफिसर असेल, एज्युकेशन ऑफिसर असेल, कुठलाही अधिकारी असेल, तो सरकारच्या दारात येतो, माणसं सामान्य माणसाच्या दारात येतो हे आजपर्यंत कधी झालं नव्हतं. हे माननीय शिंदे साहेबांनी या ठिकाणी शासन आपल्या दारी या योजनेतनं करायला लावलं. मी फार मोठं भाषण करणार नाही, माननीय मुख्यमंत्री महोदयांना आपल्याला ऐकायचं आहे. आज याच कार्यक्रमामध्ये मेट्रोच्या सुद्धा एका कामाचं आज आपण भूमिपूजन करणार आहोत, म्हणजे मेट्रोचं सुद्धा जाळं माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पूर्ण करता आलं. या कार्यक्रमानंतर लोगलग माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते त्या मेट्रोच्या कामाचं सुद्धा भूमिपूजन या ठिकाणी होऊन प्रत्यक्ष कामाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री महोदयांचं जिल्ह्यामध्ये या कार्यक्रमात मी स्वागत करतो आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांना एवढं आश्वासित करतो की एकही पात्र लाभार्थी शिल्लक राहणार नाही, अशा पद्धतीचं काम ठाणे जिल्ह्यातलं प्रशासन आपल्या मार्गदर्शनाखाली आम्ही नक्की करू एवढी ग्वाही देतो, उपस्थित सर्वांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शासन आपल्या दारी या कार्य या मूळ उपक्रमाची संकल्पना ज्यांच्या संकल्पनेतून आली आणि खऱ्या अर्थाने असं युवा नेतृत्व ज्यांनी राज्याला विकासाची वेगळी दिशा या माध्यमातून दिली, ज्या सगळ्या योजना लोकांच्या घरापर्यंत, सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचल्या आणि त्या पोहोचवण्यामागची भूमिका काय होती, खरे या संकल्पना ज्यांची आहे ते या ठिकाणचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना विनंती करतोय यांनी या उपक्रमाची भूमिका सांगावी. टाळ्याच्या गजरात त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया. मी सर्वप्रथम पालकमंत्री मोदयांची दिलगिरी व्यक्त करतो या ठिकाणी की मला अगोदर वाटलं होतं की गडबडीमध्ये साहेबांना जे आहे पुढच्या कार्यक्रमाला देखील जायचंय आणि हे लोकही भरपूर वेळ बसलेले आहेत या ठिकाणी, म्हणून प्रोटोकॉल तोडून जे आहे या ठिकाणी भाषण करावं लागतं, आपली दिलगिरी व्यक्त करतो या ठिकाणी. मी जास्त या ठिकाणी बोलणार नाही, पण आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून आपण सगळे लोक जे आहेत या ठिकाणी आलेले आहात आणि आज या कार्यक्रमाला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपस्थित आहेत, त्याचबरोबर पालकमंत्री शंभूराजे देसाई साहेब आहेत, मंत्री रवींद्र चव्हाण साहेब आहेत, किसनजी कतोरे साहेब, निरंजनजी डावखरे, या कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील साहेब, संजयजी केळकर साहेब, आमदार ऐलानीजी, त्याचबरोबर आमदार मनीषताई कायंते, त्याचबरोबर आमदार आमचे शांताराम मोरेजी, सर्व आमचे जिल्हाधिकारी असतील, त्याचबरोबर MMRDA चे मुखर्जी साहेब आहेत, आमचे सर्व महानगरपालिकेच्या ठाणे जिल्ह्यातील आयुक्त असतील, CEO असतील, या सगळ्यांचं मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की आपण सगळ्यांनी जी मेहनत जी आहे ती या ठिकाणी केली, त्याच्यामुळे आज एवढ्या मोठ्या संख्येमध्ये जे आहेत हे या ठिकाणी लोक या ठिकाणी उपस्थित राहिले. मी सगळ्या अधिकाऱ्यांचं या ठिकाणी खास करून धन्यवाद व्यक्त करतो की आपण सगळ्यांनी आपापली जबाबदारी जी आहे
ही या ठिकाणी पार पाडली आणि माननीय मुख्यमंत्री मोदयांना जे अपेक्षित आहे ते आपण या ठिकाणी केलं. आपल्या सगळ्या पोलीस यंत्रणेलाही खूप खूप या ठिकाणी धन्यवाद की आपण एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी एक आठवडा अगोदरी झाला पण आता दुसरा कार्यक्रम या ठिकाणी होतोय त्याच्यासाठीही आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केली. खरं तर हा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा कार्यक्रम सर्वात अगोदर कल्याण पूर्वेमध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांनी या ठिकाणी केला तेव्हा आपल्याकडे त्या कल्याण पूर्वेमध्ये 20,000 लाभार्थी जे आहे हे त्या ठिकाणी फक्त कल्याण पूर्वेमध्ये आपण शोधले होते आणि त्यांना तो लाभ दिला होता. आणि मला वाटतं आता आचारसंहिता लागण्याच्या अगोदर हा शेवटचा कार्यक्रम देखील जो आहे हा या माझ्या मतदारसंघामध्ये होतोय आणि याच्यामध्ये जिल्ह्यामधून जे आहेत त्या ठिकाणी बेनिफिशियरी झालेले आहेत लाभार्थी आलेले आहेत. मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो की आपल्यापर्यंत जे आहे हे शासन पोचल्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या योजनांचा लाभ जे आहे ते त्या ठिकाणी मिळतंय. अगोदरच्या सरकारमध्ये जे आहे आणि अगोदर एक जे पूर्व प्रधानमंत्री होते ते म्हणायचे की खाली जेव्हा सरकार 1 रुपया देते तेव्हा लोकांपर्यंत पोचेपर्यंत जो आहे तो 1 रुपयाचा फक्त 20 पैसे जे आहेत हे शिल्लक राहतात आणि लोकांपर्यंत पोचतात. पण आपलं सरकार या ठिकाणी आल्यानंतर जेव्हा 1 रुपया आपल्यासाठी दिला जातो तो पूर्ण 1 रुपया आपल्यापर्यंत कसा पोचेल याच्यासाठी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम या ठिकाणी आहे. म्हणूनच शासन आपल्या दारी जे आहे हे आपल्यापर्यंत पोचण्याचं काम या ठिकाणी करतंय. अगोदर जे आहे ते आपल्याला कलेक्टरच्या कार्यालयामध्ये प्रांतच्या कार्यालयामध्ये सगळ्या महानगरपालिका असेल तहसीलदार असेल यांच्यापर्यंत आपल्याला जावं लागत होतं पण आज शासन जे आहे ते आपल्यापर्यंत येत आहे आणि आपल्यामधून जे आहे ते लाभार्थी शोधण्याचं काम शासन या ठिकाणी करतंय. मी माननीय मुख्यमंत्री मोदयांचं उपमुख्यमंत्री मोदयांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की हे सरकार आल्यानंतर जे आहे हा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम या ठिकाणी सुरुवात झाली आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशीच मोठी गर्दी हजारोची गर्दी जी आहे ही या ठिकाणी होते आणि आज देखील मला वाटतं 60-65 हजार पेक्षा जास्त लोक जे आहेत या ठिकाणी कलेक्टर साहेब आलेले आहेत आणि त्याच्यामधून बहुतेक जे आहेत ते आपल्या मतदारसंघातले देखील आहेत या ठिकाणी उपस्थित. मी सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो अभिनंदन व्यक्त करतो. आणि या ठिकाणी अजून एक की आपल्या या कल्याण लोकसभेसाठी मेट्रो 12 जी मंजुरी जी आहे ही माननीय मुख्यमंत्री मोदयांनी दिली होती ती आज मेट्रो 12 जे आहे हे टेंडर झालेलं आहे वर्क ऑर्डर झालेलं आहे आणि त्याचं भूमिपूजन देखील आज या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. म्हणजे जी मेट्रो जी आहे ती कल्याणपर्यंत येते ती कल्याणहून जी आहे आमच्या डोंबिवलीहून या 27 गावं 14 गावं आणि तळोजा असा हा प्रवास जो आहे हा मेट्रो या ठिकाणी करतोय. मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर रोड नेटवर्क रेल्वे नेटवर्क डेव्हलप करण्याचं काम जे आहे हे या मतदारसंघामध्ये गेल्या अनेक वर्षापासून माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी होत आहे. हजारो कोटीचा निधी या ठिकाणी आला आणि आज त्याच्यात भर म्हणून हा ही मेट्रो जी आहे ही मेट्रो कल्याणपासून ही तळोजापर्यंत म्हणजे या विभागामधल्या सगळ्या नागरिकांना जी आहे ही मेट्रो या ठिकाणी वापरता जी आहे ती या ठिकाणी येईल. आणि मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये बदलापूरपर्यंत जी आहे कदोरे साहेब बदलापूरपर्यंत कांजूरमार्ग ते बदलापूर अशी मेट्रो देखील या ठिकाणी लवकरात लवकर देखील त्याचं भूमिपूजन या ठिकाणी होईल. म्हणजे रस्ते रेल्वे आणि मेट्रोनी देखील आता हा भाग जो आहे तो सगळ्यात जास्त या ठिकाणी विकसित होतोय. लोक जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी राहायला येत आहेत अशा लोकांसाठी जे आहे ही या ठिकाणी मेट्रो 12 या ठिकाणी आपण करतोय. मी माननीय मुख्यमंत्री मोदयांचं या ठिकाणी पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि अजून एक आपल्याला सांगू इच्छितो या ठिकाणी या मतदारसंघामध्ये कथोरे साहेब ऐका नवी मुंबई तिसरी मुंबई जी आता होणार आहे ती नवी मुंबई आणि कल्याण याच्यामध्ये या ठिकाणी होणार आहे. लोक मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत स्थलांतर जे आहेत या ठिकाणी होत आहेत मोठे मोठे ग्रह संकुल होत आहेत. तर आपण जे आहे हे नवी मुंबई एअरपोर्ट पासून एक एक्सेस कंट्रोल रोड जो आहे हा MMRDA जे आहे त्याचा DPR त्या ठिकाणी बनवत आहेत. मुखर्जी साहेब या ठिकाणी आहेत की नवी मुंबई पासून 14 गावाला पॅरलल 27 गावांना पॅरलल डोंबिवली कल्याणला पॅरलल उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि वांगणीवरून तो जो आहे तो थेट नॅशनल हायवेला जाऊन त्या ठिकाणी जोडला जाईल अशी मागणी देखील आपण माननीय मुख्यमंत्री मोदयांच्याकडे या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे या सगळ्या शहरांमधून लोकांना जर बाहेर जायचं असेल तर फक्त 15 मिनिटं जी आहे ही लोकांना भविष्यामध्ये लागली पाहिजे या दृष्टिकोनातून हा एक्सेस कंट्रोल रोड जो आहे तो त्या ठिकाणी आपण करतोय. तर गेल्या अनेक वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरचं काम माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी करण्याची संधी या ठिकाणी मिळाली आणि ते आत्ताच
या ठिकाणी डोंबिवलीमध्ये एका हॉस्पिटलचं भूमिपूजन या ठिकाणी केलं. पुढे जाऊन जे आहे ते अंबरनाथच्या शिव मंदिराचं जे आहे हे त्या ठिकाणी आपण त्या शिव मंदिराचा एक कॉरिडॉर त्या ठिकाणी बनवतोय. त्याच्यासाठी देखील 150 कोटी रुपये माननीय मुख्यमंत्री मोदयांनी दिले. त्याचं देखील पुढे आता भूमिपूजन आहे. मी माननीय मुख्यमंत्री मोदयांचं उपमुख्यमंत्री मोदयांचं दोन्ही खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की आमच्या या विभागाला MMR रिजनमध्ये जास्तीत जास्त जर निधी मिळाला असेल तो आत्ताच्या या सरकारमध्ये मिळाला आणि येणाऱ्या काळामध्ये इकडची दळणवळण व्यवस्था जी आहे ही मोठ्या संख्येमध्ये होईल आणि चांगल्या प्रकारे लोकांना जी आहे ती सुविधा या ठिकाणी मिळेल. पुन्हा एकदा सगळ्यांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय रवींद्र चव्हाण साहेबांना विनंती की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून घोषणा द्यायच्या. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी उपस्थित आपले सर्वांचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराजे देसाईजी, या कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय असे खासदार आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदेजी, आदरणीय किसन कथोरेजी, या मतदारसंघातील आमदार आदरणीय राजू पाटीलजी, सन्माननीय संजय केकरजी व्यासपीठावर उपस्थित, या जिल्ह्याचे कलेक्टर आदरणीय शिंगारे साहेब, सन्माननीय MMRDC आयुक्त आदरणीय संजय मुखर्जीजी, सन्माननीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर माझ्या समोर उपस्थित पत्रकार आणि मोठ्या संख्येने उपस्थित ठाणे जिल्ह्यातील सर्व नागरिक बंधू भगिनी, खरं तर आपणा सर्वांना माहीत आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशभरामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण 2014 पासून सुरू आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी संपूर्ण देशामध्ये एक झंझावात म्हणून शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकार आणि सरकारच्या योजना या पोहोचल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून एक नियोजनबद्ध असा कार्यक्रम आखला आणि त्याचाच एक परिपाठ म्हणून या राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे, आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामध्ये शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकार आणि सरकारच्या माध्यमातून अधिकारी वर्ग सुद्धा हा प्रत्येक गावागावामध्ये खेड्यामध्ये आणि प्रत्येक घरामध्ये जाऊन त्या ठिकाणी शासनाच्या प्रत्येक योजना या पोहोचवल्या गेल्या पाहिजेत, प्रत्येक व्यक्तीला त्याचा लाभ मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केले. खरं तर सर्व अधिकारी वर्गांचं मी मनपूर्वक कौतुक करतो आणि अभिनंदनही करतो की बरेच वर्ष कुठेतरी या सगळ्या गोष्टी करणं हे क्रमप्राप्त होतं. सरकार आणि सरकारची असणारी भूमिका जी आहे ती सामान्य माणसांपर्यंत पोहोचवणं हे अत्यंत गरजेचं होतं आणि टाइम बाउंड पिरियडमध्ये पोहोचवणं अत्यंत गरजेचं होतं. मला आठवतं की आपल्याला सर्वांना माहीत आहे की तत्कालीन त्यावेळेच्या पंतप्रधान इंदिरा गांधीजी यांनी असं ठरवलं की देशामध्ये बँकांचं राष्ट्रीयकरण करावं, बँकांचं राष्ट्रीयकरण करावं अशी भूमिका त्यांनी घेतली. भूमिका अतिशय चांगली होती, परंतु देशामधील असणाऱ्या गरिबापर्यंत हा विषय पोहोचला का? तर तो पोहोचला नाही. आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी खऱ्या अर्थाने जनधन योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरिबाचं बँकांमध्ये अकाउंट असावं या पद्धतीचा निर्णय घेतला, बँकांना सगळ्यांना या संदर्भातले निर्देश दिले आणि संपूर्ण आपण पाहिलं असेल देशभरामध्ये प्रत्येक गरिबाचं अकाउंट कोणतेही पैसे खिशामध्ये नसताना सुद्धा बँकांमध्ये अकाउंट सुरू झालं. त्याचाच फायदा म्हणून आताच आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी जसं सांगितलं, राजीव गांधीजी नेहमी म्हणायचे देशाला देशातून दिल्लीतून पाठवलेला 1 रुपया हा शेवटच्या व्यक्तीपर्यंत जाईपर्यंत त्यापैकी फक्त 15 पैसे शिल्लक राहतात. याचाच अर्थ
की मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लिकेजेस आहेत, आणि हे लिकेजेस जर दूर करायचे असतील तर त्यासाठी काय करता येऊ शकतं? पारदर्शकता आणणं अत्यंत गरजेचं होतं, आणि ही पारदर्शकता डीबीटी सिस्टीमच्या माध्यमातून आणली, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करण्यात आला, शासन आपल्या दारी या योजनेच्या माध्यमातून लाखो लाखो लाभार्थ्यांना डीबीटीच्या माध्यमातून योजनांचा लाभ हा डायरेक्ट देण्याचं काम हे शासनाच्या माध्यमातून झालं. मी खऱ्या अर्थाने आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांचंही कौतुक करतो की त्यांनी हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये असणारा, हा सामान्यांचा असणारा, जनसामान्यांना आवश्यक असणारा, असा त्यांच्या हिताचा असणारा कार्यक्रम हा करण्याचे निर्देश प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले, आणि जिल्हाधिकारी कार्यालय आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व अधिकारी वर्गांनी त्याचं तंतोतंत पालन केलं. मी पुन्हा एकदा आज या सर्व अधिकारी वर्गांचं आणि विशेष करून सरकारचं मनपूर्वक धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री, ज्या मुख्यमंत्री महोदयांनी पहिल्यांदा या राज्याला ही संकल्पना काल सांगितली की सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही, सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही, सीएम म्हणजे कॉमन मॅन, कॉमन मॅन अशी संकल्पना संपूर्ण भारतात मुख्यमंत्री महोदयांची मांडणारे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांची या ठिकाणी विनंती की त्यांनी आपलं या ठिकाणी आम्हाला मनोगत व्यक्त करावं आणि आशीर्वादाचं बळ द्यावं. छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी. शासन आपल्या दारी या अतिशय लोकाभिमुख आणि लोकांच्या हिताचा सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडवणारा हा शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला उपस्थित पालकमंत्री शंभूराज देसाई, माझे सहकारी मंत्री बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणजी, खासदार डॉ श्रीकांत शिंदे, आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, आमदार किसन कतोरे, आमदार राजू पाटील, आमदार मनीषा कायंदे, आमदार विश्वनाथ भोईर, आमदार शांताराम मोरे, आमदार रवींद्र फाटक, नरेश मस्के, संजय मोरे, गोपाळ लांडगे, मीनाक्षीताई शिंदे आणि आपल्या गीता जैन मॅडम पण आल्यात, आणि कोणी राहिलं नाही ना, कुमार राहिला नाही, सगळे झाले ना, सर्व अधिकारी, जिल्हाधिकारी आणि सर्व महापालिका आयुक्त, आणि एवढ्या मोठ्या संख्येने शासन आपल्या दारी. मला खासदारांनी सांगितलं 1 लाख लोक येणार आहेत. मी बोललो 1 लाख कुठे येणार, पण इथं तर 1 लाखापेक्षा जास्त इकडे भरलेली दिसत आहेत, बाहेरही तेवढे आहेत, आत्मही तेवढे आहेत. सगळ्या शासन आपल्या दारी या माता भगिनी बांधवांचं मी मनापासून स्वागत करतो, मनापासून आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो. खरं म्हणजे शासन आपल्या दारी हा आपला कार्यक्रम करण्याचा निर्णय मी आणि आपले दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी घेतला. याचं कारण, यापूर्वी देखील निर्णय होते, लाभ होते, योजना होत्या, सगळं होतं, परंतु सर्वसामान्य माणूस जो लाभार्थी होता त्या लाभार्थ्याला तो लाभ मिळवण्यासाठी फार कष्ट करावे लागत होते. चक्रा मारणं, कागदपत्र देणं, त्याची स्क्रुटिनी करणं, या सगळ्या गोष्टीतून, या कटकटीतून चक्रा मारणं, खेटे मारणं, यामुळे तो सर्वसामान्य आपला लाभार्थी तो लाभाचा नाद सोडून देत होता. आणि म्हणून आम्ही ठरवलं की शेवटी हे सर्वसामान्य माणसांचं सरकार आहे,
सर्व गोर गरिबांचं सरकार आहे आणि शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, कामगारांचं, माझ्या माता भगिनींचं, तरुणांचं आणि ज्येष्ठांचं, समाजातल्या प्रत्येक घटकाचं, सर्व जातीपातींचं हे सरकार, त्यांना न्याय देणारं हे सरकार आहे आणि म्हणून शासनाच्या योजना ज्या आहेत त्यांना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे ही भूमिका घेतल्यानंतर आज जवळपास 4 कोटीपेक्षा जास्ती आपले लाभार्थी झालेले आहेत. आज मला जिल्हाधिकारी सांगत होते 45 लाख लाभार्थ्यांची नोंदणी झाली आणि जवळपास 25 हजार थेट लाभ आज या ठिकाणी लाभार्थ्यांना मिळणार आहे आणि बाकी लोकांना आपण त्यांचे लाभ जे आहेत त्यांना स्वतः त्यांच्या ठिकाणी देण्याचं काम करणार आहोत. पहिल्यांदा इतिहासामध्ये अशा प्रकारचा निर्णय सरकारने घेतला. आज लाभार्थी देखील मागच्या बाजूला आपल्या व्यासपीठावर आहेत जे आपण सिम्बॉलिक लाभार्थ्यांना लाभ देणार आहोत. कोणाला घरकुल आहे, कोणाला दाखला आहे, कोणाला शेतकऱ्याला ट्रॅक्टर आहे, कोणाला पॉवर टिलर आहे, कोणाला हार्वेस्टर आहे, कोणाला आपल्या आपली महिला बचत गटाच्या महिलांना लाभ आहे, कोणाला रिक्षा आहे, कोणाला काय काय विविध प्रकारचे लाभ, घरकुलांचे लाभ असतील आणि म्हणून हे लाभ प्रत्यक्ष देण्यासाठी हा निर्णय आपण घेतलेला आहे आणि म्हणून 2.5 वर्षातलं हे आपलं शासन जे आहे हे गेल्या 3.5-2 वर्षामध्ये 2.5 वर्षाचं शासन घरी बसलं होतं पण हे शासन तुमच्या दारी आलेलं आहे. तुम्हाला लाभ देण्यासाठी शासन आपल्या दारी हा मोठा प्रयोग आपण केला. इतर राज्यांनी देखील याचं अनुकरण करण्याचा निर्णय घेतला. मी जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या बैठका असतात त्यावेळी मला आवर्जून विचारतात हे शासन आपल्या दारी की आहे. मग तेव्हा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम त्यांनी समजून सांगितल्यानंतर त्यांनी देखील त्याचं अनुकरण करणं इतर राज्यांनी सुरू केलं. खऱ्या अर्थाने आज आपण जर पाहिलं तर हे शासन आपल्या दारीमध्ये आज मोठ्या प्रमाणावर आपण आलात. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे त्यांचे सर्व सहकारी आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करावं तेवढं थोडं आहे. मनापासून आपल्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो, आपलं अभिनंदन करतो. खरं म्हणजे कल्याण डोंबिवली यामध्ये मगाशी डोंबिवलीत देखील आपण हॉस्पिटलचं उद्घाटन केलं, मार्केटचं भूमिपूजन केलं, अशी अनेक भूमिपूजनं या ठिकाणी होत आहेत आणि म्हणून आज एक मोठा विक्रम या ठाणे जिल्ह्यामध्ये 45 लाखांपेक्षा जास्ती लाभार्थ्यांची नोंद झाली. कलेक्टर, तहसीलदार, BDO, CO, महापालिका आयुक्त सगळे लोक कामाला लागले, सगळे अधिकारी कामाला लागले, कर्मचारी कामाला लागले आणि आपल्या जिल्ह्यातली नोंद जास्तीत जास्त झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करू लागले आणि त्यामुळेच खऱ्या लाभार्थ्यापर्यंत आपला लाभ पोहोचू लागला. खरं म्हणजे हे सरकार लोकाभिमुख आहे. 1.5 वर्षामध्ये आपण जे निर्णय घेतले सर्वसामान्यांच्या हिताचे, मी आणि देवेंद्रजीत पहिले दोघंच आम्ही होतो शपथ घेतल्यानंतर, पहिल्या कॅबिनेटपासून आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचे सर्वसमावेशक असे सर्वसामान्य माणसाच्या हिताचे निर्णय घेतले आणि आजपर्यंत जे कॅबिनेटमध्ये आम्ही जे निर्णय घेतले हे सर्वसामान्य तुमच्या जीवनामध्ये बदल घडावा म्हणून घेतले. कुणाच्याही राज्यकर्त्याच्या वैयक्तिक फायद्याचा कुठलाही निर्णय आम्ही घेतला नाही हे देखील मी या ठिकाणी छातीतोकपणे सांगू इच्छितो. आणि म्हणून अनेक प्रकल्प आज आपले मार्गी लागत आहेत. आज मुंबईतला अटल सेतू पाहिला, नागपूर मुंबई समृद्धी हायवे पाहिला, आपण मुंबई MMR मध्ये मेट्रोचं जाळं पाहिलं, हे सगळे प्रकल्प जे आहेत हे प्रकल्प आपण मार्गी लावतोय. हे सगळे प्रकल्प भाषणात गुंडाळले होते, हे प्रकल्प आपल्या अहंकारी वृत्तीमुळे बंद पाडले होते पण जसं सरकार आल्यानंतर हे सगळे स्पीड ब्रेकर आपण हटवले, त्यांच्या मधल्या सगळ्या अडचणी दूर केल्या आणि या सर्व प्रकल्पांना चालना दिल्या.
आणि म्हणूनच आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते आपण समृद्धी हायवे ज्याला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं, ज्याला काही लोकांनी विरोध केला तो आम्ही विरोध डावलो आणि या ठिकाणी तो पूर्णपणे रस्ता केला. देवेंद्रजींचा काळ सुरू झाला आणि आपण तो पूर्ण केला आणि आज आपण त्याचं उद्घाटन केलं, अटल सेतूचं उद्घाटन केलं, मेट्रोचे अनेक उद्घाटन आपण केली आणि या सगळ्या ज्या आहेत या सर्व आज देशामध्ये आपला महाराष्ट्र नंबर एकला आहे, म्हणजे पायाभूत सुविधामध्ये नंबर एकला आहे, या ठिकाणी परदेशी गुंतवणुकीमध्ये नंबर एकला आहे, जीडीपी मध्ये नंबर एकला आहे. महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे आणि म्हणून आपल्याला मी सांगतो, परवा गेल्या महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याला देशामध्ये स्वच्छतेमध्ये नंबर एकचा पुरस्कार मिळालेला आहे. आज आपण डीप क्लीन ड्राईव्ह सुरू केलाय. डीप क्लीन ड्राईव्ह काही लोकांना माहीतच नाही, विरोधक त्याच्यावर टीका करू लागले, परंतु त्याच्या टीकेला उत्तर देण्याची गरज मला वाटत नाही. आणि म्हणून त्या डीप क्लीन ड्राईव्हमुळे मुंबईतलं प्रदूषण तर कमी झालं, परंतु ते आपण संपूर्ण राज्यव्यापी करतोय. जसं 2014 आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केलं ते तेव्हा देखील टीका झाली, फोटो सेशनसाठी हा कार्यक्रम सुरू झाला म्हणून, परंतु नंतर आज सगळे लोक यामध्ये सामील होत आहेत, एक लोक चळवळ होती आहे, सगळे लोक याच्यामध्ये सामील होऊन याचा परिणाम या राज्याच्या आरोग्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर होतोय. आणि म्हणून आज मी आपल्याला एवढं सांगेन की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण घरात बसून फेसबुक लाईव्ह करून काम करता येत नाही, थेट फील्डवर जाऊन ग्राउंड रियालिटी बघून लोकांशी संवाद साधून आपण त्यांच्या मदतीला धावून गेलं पाहिजे. तर खऱ्या अर्थाने लोकाभिमुख सरकार म्हणून, आपलं सरकार म्हणून, सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आपण बोलू शकतो. आज शेतकऱ्यांचे जेव्हा अवकाळी पाऊस अतिवृष्टी गारपीट होते त्यावेळी चिखल तुडवत आपण त्यांच्या शेतावर जातो, बांधावर जातो, त्यांच्याशी बोलतो, त्यांचे अश्रू पुसतो. मगरीचे अश्रू आपण ढाळत नाही तर शेतकऱ्यांचे अश्रू आपण पुसतो. आणि म्हणून अतिशय कमी वेळामध्ये हे आपलं सरकार लोकप्रिय म्हणून बनत चाललेलं आहे. लोकांना वाटतं हे आमचं सरकार आहे, हे आपलं सरकार आहे, या सरकारकडून आपल्याला न्याय मिळेल. म्हणून अधिवेशन काळात किती आंदोलनं झाली, मोठमोठी आंदोलनं जेव्हा होतात जेव्हा त्यांना विश्वास वाटतो की या सरकारच्या माध्यमातून आपल्याला न्याय मिळेल. आणि मग अंगणवाडी सेविकांचा विषय होता तो आपण मिटवला, आता आशा सेविकांचा विषय राहिलाय तोही आपण मिटवणार आहोत. कुठल्याही परिस्थितीमध्ये समाजाला न्याय देण्याचं काम, त्या लोकांना न्याय देण्याचं काम करणार. आज आपण शब्द दिला होता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा, ओबीसी समाज इतर कुठल्याही समाजाला धक्का न लावता तोही शब्द आपण पूर्ण केला आणि आता होणाऱ्या भरतीमध्ये त्या मराठा तरुणांना संधी मिळती आहे. शेवटी दिलेला शब्द पाळण्यासाठी काही धाडसी निर्णय घ्यावे लागतात, ते धाडसी निर्णय आपलं सरकार घेत आहे. आणि म्हणूनच आतापर्यंत आपण सिंचनाचे अनेक प्रकल्प केले, अडीच वर्षामध्ये एक सिंचनाचा प्रकल्प मी होतो त्या सरकारमध्ये, एक सिंचनाचा प्रकल्प आपण केला होता. पण या आपल्या महायुतीच्या सरकारमध्ये 121 सिंचनाचे प्रकल्प केले, 12 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. माझ्या माता भगिनी इकडे बसलेल्या आहेत, त्यांच्यासाठी महिला बचत गट योजना, लेक लाडकी लखपती योजना, एसटीमध्ये 50% सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला, ज्येष्ठांना देखील आपण मोफत एसटीचा प्रवास देण्याचा निर्णय घेतला, अशा अनेक निर्णय आपण घेतले. अनेक निर्णय आज आपण महिला भगिनींना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी, त्यांच्या कुटुंबाचा भार उचलत असताना त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी देखील सरकार अनेक योजना आणते आहे. आणि म्हणून हे सर्वसामान्यांचं सरकार जे आहे, हे सर्वसामान्यांचं सरकार, या ठिकाणी आपण लोकाभिमुख असे उपक्रम या ठिकाणी घेतोय. आणि म्हणूनच यामध्ये आपल्याला केंद्राची देखील भक्कम साथ मिळते, त्यांचंही पाठबळ मिळतंय. आणि केंद्र सरकारला ज्या ज्या आपण योजना पाठवतोय, जे जे प्रस्ताव आपण पाठवतोय,
ते विना कपात तशाच्या तसे प्रस्ताव आपले मान्य होत आहेत। याचं कारण हे डबल इंजिनचं सरकार आहे। या डबल इंजिनच्या सरकारमुळे आपल्या राज्याचा विकास चौफेर होतोय, वेगाने होतोय, गतिमानतेने होतोय, आणि म्हणून डबल इंजिनचा डबल फायदा तुम्हाला आणि या राज्यातल्या जनतेला झाला पाहिजे, हाच आमचा उद्देश आहे। आणि म्हणून आज आपण अनेक निर्णय आपण घेतलेले आहेत, त्यामध्ये आज तरुणांना रोजगार देण्यासाठी स्टार्टअप असेल, स्किल डेव्हलपमेंट असेल, आणि त्यामध्ये आज आपण जर पाहिलं तर भरती आपली सुरू झाली, यामध्ये खाजगी कारखाने मला वाटतं किती कलेक्टर किती तारखेला आपला रोजगार मिळावा, 6 आणि 7 तारखेला देखील रोजगार मिळावा आहे। नागपूरला झाला, लातूरला झाला, आणखी बारामतीला झाला, आता ठाणे जिल्ह्यामध्ये तो होतोय। जवळपास 50,000 तरुणांना त्या ठिकाणी जागेवर रोजगार देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला, आणि म्हणून मी एवढंच सांगेन या डबल इंजिनचा फायदा आपल्याला आपल्या सर्वसामान्य लोकांना मिळाला पाहिजे। मला काय मिळालं यापेक्षा माझ्या सर्वसामान्य माणसाला काय मिळेल, मला काय मिळालं यापेक्षा माझ्या देशाला काय मी देऊ शकतो, ही भावना आपण ठेवून काम केलं पाहिजे। आणि म्हणून तीच भावना मनामध्ये ठेवून आपण या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न गेले 1.5 वर्ष आपण करतोय। हे सरकार आज पडेल, उद्या पडेल, परवा पडेल, तेरवा पडेल, अशा प्रकारची स्वप्न पाहणाऱ्यांना एक चांगली चपराक तुमच्या माध्यमातून देण्याची संधी आम्हाला मिळाली। अरे एक सरकार मजबूत होत गेलं, अजितदादा पवार देखील आपल्या सरकारमध्ये सामील झाले मोदी साहेबांच्या नेतृत्वावर आणि सरकारच्या विकास कामांवर ते देखील आपल्या सोबत आले। आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो की आज अनेक निर्णय आपण घेतले, यामध्ये आपला 14 गावांचा देखील निर्णय होता, त्या 14 गावांचं देखील आपण यामध्ये महापालिकेमध्ये नव्या मुंबई महापालिका अंतर्भाव करण्याचा देखील निर्णय झालाय, आणि त्याचं देखील नोटिफिकेशन आपण काढतो। शीळ आणि हा जो रस्ता आहे यामध्ये देखील काही लोकांचे जुन्या लोकांचा मोबदला देण्याचा बाकी होता, मी या ठिकाणी सांगू इच्छितो त्यांना देखील मोबदला सरकार देईल, हा देखील निर्णय आपण घेतलेला आहे। असे अनेक निर्णय आपण घेतलेत, मेट्रो 12 चा निर्णय मगाशी खासदारांनी सांगितलं, मी आदरणीय प्रधानमंत्री महोदय कल्याणमध्ये आले त्यावेळेस देखील मेट्रो 12 चा त्यांनी घोषणा आणि त्यावेळेस संकल्पना केली होती। मला आनंद आहे की या MMR मध्ये देखील आपण मेट्रोचं जाळं निर्माण करतोय। उल्हासनगर पर्यंत ही मेट्रो गेली पाहिजे, त्यांनाही फायदा झाला पाहिजे अशासाठी, आणि बदलापूरमध्ये कांजूरमार्ग बदलापूर ही एक वेगळी मेट्रोची लाईन आहे, यामध्ये देखील आपलं सरकार काम करतंय। आणि म्हणून हे सगळं जे आहे हे सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं सरकार या ठिकाणी आपलं काम करतंय। आरोग्यामध्ये देखील आपण अनेक निर्णय घेतले, 1.5 लाखाचं महात्मा ज्योतिबा फुले योजना आपण 5 लाखापर्यंत केली, आता त्याच्यामध्ये अटी शर्ती सगळ्या काढून टाकल्या, या राज्यातल्या 12.5 कोटी जनतेला 5 लाख रुपयाचा आरोग्य विम्याचा फायदा होणार आहे। असे अनेक निर्णय घेतले, मी निर्णय वाचायला गेलो तर त्याला वेळ पुरणार नाही, परंतु मी एवढंच सांगतो की आज डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून देखील राज्यामध्ये प्रत्येक महापालिका, प्रत्येक शहर, नगरपालिका यांची आपण स्पर्धा लावलेली आहे। स्वच्छ शहर, सुंदर शहर झालं पाहिजे, प्रदूषण मुक्त झालं पाहिजे, यासाठी देखील सरकार आमचं काम करतंय, आणि त्यासाठी देखील मोठा प्रतिसाद या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाप्रमाणेच सर्व कार्यक्रमांना मिळतोय। आणि म्हणून हे लोकाभिमुख सरकार, हे सर्वसामान्यांचं सरकार, हे आपल्या दारी येऊन आपल्याला लाभ देणारं सरकार, आपली सुखदुःख ऐकून घेणारं सरकार, आपल्याशी संवाद साधणारं सरकार, आणि प्रत्येक सेक्टरमध्ये नंबर 1 मिळवणारं सरकार या राज्यामध्ये काम करतंय। आणि म्हणूनच मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो
आणि एवढंच सांगतो, आम्ही करत नाही कारभार बसून आपल्या घरात, हे जनता जनार्दनाचं शासन आले जनतेच्या दारात, आणि म्हणून हे जनतेच्या दारातलं सरकार आहे, सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल घडवणारं सरकार आहे. कमी कालावधीमध्ये एवढे मोठे धाडसी निर्णय आपल्या सरकारने घेतले. तुम्ही किती आरोप केले तरी सुद्धा एकनाथ शिंदे आणि आमचं सरकार आरोपाला आरोपातून उत्तर नाही तर कामातून उत्तर देणार, आणि म्हणून आम्ही काम करत राहू, तुम्ही आरोप करत राहा. या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. या महाराष्ट्रामध्ये जे सरकारने काम केले, या देशामध्ये मोदीजींनी काम केले, 50-60 वर्षामध्ये जे काम झालं नाही ते 10 वर्षामध्ये मोदीजींनी करून दाखवले, आणि म्हणून मोदीजींना पण मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. मगाशी श्रीकांत म्हणाला की 1 रुपया तिकडून यायचा, 20 पैसे लोकांपर्यंत पोहोचायचे. तसं नाही, राजीव गांधी पंतप्रधान असताना ते स्वतः म्हणाले 1 रुपया केंद्राचा आला तर लाभार्थ्यापर्यंत 15 पैसे पोहोचायचे. आज 1 रुपया आला तो पूर्ण 1 रुपया डीबीटीच्या माध्यमातून या लोकांच्या खात्यामध्ये जमा होतो. ही पारदर्शकता आहे, हे मोदीजींचे निर्णय आहे, आणि म्हणून या देशाला जगभरामध्ये लोकमान्यता मिळवून देणारा, सन्मान प्राप्त करून, आदर प्राप्त करून देणारा प्रधानमंत्री आपल्याला लाभलेले आहेत मोदीजींच्या रूपाने. आज देशाची अर्थव्यवस्था एवढ्या उंचीवर नेण्याचं काम करून त्यांनी दाखवलंय. 11व्यावरून 5व्या नंबरवर आणण्याचं काम केलंय. आता ते 3र्या नंबरवर आणण्याचा संकल्प त्यांनी घेतला आहे. $5 ट्रिलियन इकॉनॉमी आपर्यंत आपण ते अचीव करण्याचा, गोल अचीव करण्याचा संकल्प घेतला आहे. आपलं त्याच्यामध्ये $1 ट्रिलियन या राज्य सरकारचं योगदान त्यामध्ये देण्याचा संकल्प आपण घेतला आहे, आणि म्हणून मोदीजींची गॅरंटी या देशामध्ये चालती आहे, आणि म्हणून त्यांच्यावर विश्वास लोक ठेवतात. त्यांनी 80 कोटी जनतेला कोविडमध्ये जो निर्णय घेतला मोफत राशन देण्याचा, तो पुढचे 5 वर्ष कायम ठेवण्याचा हिम्मत आणि धाडस दाखवलेलं आहे. त्यामुळे काही लोक म्हणत होते गरिबी हटाव, पण गरिबी हटली नाही, गरीब हटला. परंतु मोदीजींनी 25 कोटी लोकांना दारिद्र्य रेषाच्या वर आणण्याचं काम केलंय. हे सगळं जे आहे ते जे 50-60 वर्षात झालं नाही, ते 10 वर्षात झालंय एनडीएच्या सरकारमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये गेल्या 1.5-2 वर्षात जे आपण काम केलंय. या कामाच्या बलबुत्यावर, या कामाच्या विश्वासावर मोदीजींनी 10 वर्षात एकही सुट्टी घेतली नाही. पूर्ण 10 वर्ष या देशाला आपलं जीवन समर्पित केलं, आणि म्हणून अशा या प्रधानमंत्री महोदयांना पुन्हा एकदा आपल्याला पंतप्रधान बनवायचंय हा संकल्प आपण घेऊया. फिर एक बार अरे आवाज छोटा आहे तुमचा. कारण आपल्याला आणखी पुढे महाराष्ट्राचा विकास करायचा आहे ना, त्यासाठी केंद्रामध्ये पुन्हा एकदा या राज्यातल्या देशातल्या गोरगरिबांचं सरकार आलं पाहिजे. ही आपली भावना आहे, ही आपली भूमिका आहे, आणि म्हणून राज्यात देखील 45 पार या ठिकाणी खासदार आणण्याचा संकल्प आपण केला आहे. आणि एवढी कामं जी केलेली आहेत केंद्र आणि राज्याने घेतलेले निर्णय फक्त लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचवायचे आहेत, एवढीच विनंती आपल्याला करतो. आणि पुन्हा एकदा मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो, एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण आलात, आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय मुख्यमंत्री महोदय. आपल्या भाषणातून नवीन ऊर्जा आणि नवीन उमेद आम्हाला या ठिकाणी मिळाली. कृपया आपण आपल्या जागेवर स्थानापन्न त्या ठिकाणी व्हायचंय. काही रिमोटद्वारे इथे उद्घाटन होणार आहे, लाभार्थ्यांना वाटप होणार आहे. मी यानंतर विनंती करतो ठाणे जिल्हा शासन आपल्या दारी चित्रफितीचं सादरीकरण करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी रिमोटच्याद्वारे त्याचं सादरीकरण करावं. ठाणे जिल्हा प्रशासन
विकासाच्या वाटेनं वाटचाल आपली भारी, लोकांच्या सेवेसाठी शासनाला दारी, शासन आपल्या दारी बाबा, शासन आपल्या दारी, शासन आपल्या दारी बाबा, शासन आपल्या दारी। धोकादायक इमारतींना नव्हतं काही उत्तर, रहिवाशांच्या जीवनसाठी आणली योजना क्लस्टर, समृद्धीचा महामार्ग बांधला पत्री पूल, टनेल बनलं बोरिवलीला ट्रॅफिक होईल गुल, ठाणे मेट्रो सिडको मेट्रो पाण्यामध्ये बोटी, विरार पासून अलिबागला फुल कनेक्टिव्हिटी, रंग मंदिर शिव मंदिर वाढलं सूर्या धरण, कचरा गेला कॅन्सर निपटला कमी कुपोषण, सॅटिस बांधलं झेडपी बिल्डिंग नटले सारे रोड, चमचमत्या ठाण्याची वाटते साऱ्यांनाच ओढ, झाडे लावली हिरवळ वाढली मोकळा झाला श्वास, कानाकोपरा स्वच्छ सुंदर ठाणे हिट है बॉस, सेंट्रल पार्क ची थीम आहे जगामध्ये भारी, लोकांच्या सेवेसाठी शासनाला दारी, शासन आपल्या दारी बाबा, शासन आपल्या दारी, शासन आपल्या दारी बाबा, शासन आपल्या दारी। ते सगळं ठीक आहे पण पायाभूत सुविधांचे काय? रिंग रोड चिळ फाटा कल्याण झालं से, फ्रीवे ने होतं कटई ऐरोली कनेक्ट, खोणी तळोजा मार्ग झाला मुंब्रा वाय ब्रिज, अंबरनाथला नाट्यगृह आणि शूटिंग रेंज, मोफत सारं गणवेश पुस्तक विद्यार्थ्यांना जेवण, जल जीवन मिशन आलश्य ताला पाणी एवन, मोफत झाल्या शस्त्रक्रिया गरिबांना घर, 24 तास लोकांसाठी शासन झटतंय खर, राज्याच्या उद्धाराची घेतय जबाबदारी, लोकांच्या सेवेसाठी शासनाला दारी, शासन आपल्या दारी बाबा, शासन आपल्या दारी, शासन आपल्या दारी बाबा, शासन आपल्या दारी। यानंतर मुंबई मेट्रो मार्ग 12 कल्याण ते तळोजा प्रकल्पाच्या कामाचा ऑनलाइन शुभारंभ करावा अशी मी त्यांना विनंती करतो, माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो, रिमोटच्या द्वारे त्याचं हे करावं। मुंबई महानगर वेगाने बदलणारी, विस्तारणारी आणि प्रगतीची नवी शिखर गाठणारी स्वप्न नगरी, आणि या महानगराची मेट्रो हवी तशीच वेगाला सामावून घेत विकासाच्या दिशेने जाणारी, हेच ओळखून आधुनिक तंत्रज्ञानाला नाविन्य आणि कल्पकतेची जोड देत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण MMRDA सादर करीत आहे मुंबई मेट्रोचा नवा मानबिंदू, मुंबई मेट्रो मार्ग 12 कल्याण डोंबिवली व आसपासचा परिसर आता वेगाने विकसित होत आहे। 27 गावांचा विकास आराखडा, कल्याण आणि परिसरातील विकास केंद्र व नैनाचे क्षेत्र व कल्याण डोंबिवली व नवी मुंबईतील कनेक्टिव्हिटीची गरज हे विचारात घेऊन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने 5व्या मार्गिकेचा ठाणे भिवंडी कल्याण येथून डोंबिवली मार्गे तळोजापर्यंत विस्तार करायचा निर्णय घेतला आहे। जवळपास 22 किलोमीटरचा मेट्रो मार्ग आणि 19 स्थानकांचा समावेश असलेल्या या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे भविष्यात लाखो प्रवाशांना लाभ होणार आहे। हा प्रकल्प विविधांगानी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे। कल्याण व तळोजा यातील प्रवासाचा वेळ 45 मिनिटांनी कमी होणार। यानंतर MMRDAचे माननीय आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी सरांना विनंती, ते मुख्यमंत्री महोदयांना एक स्मृतिचिन्ह प्रदान करणार आहेत, ते त्यांनी प्रदान करावं। त्यानंतर मग हे झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांना आपण विनंती करणार आहोत की उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नवी मुंबई इमारतीचं ऑनलाईन उद्घाटन त्यांनी या ठिकाणी करावं। मुख्यमंत्री महोदयांना या ठिकाणी नंतर विनंती, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नवी मुंबई इमारतीचं ऑनलाईन उद्घाटन, ऑनलाईन उद्घाटन। आणि त्यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माझी मिळकत माझी आकारणी योजनेचा शुभारंभ, तसेच तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी भाजी मंडई व कल्याण पश्चिम येथील वाचनालय व अभ्यासिकेचे लोकार्पण चित्रपती या माध्यमातून करावं। उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नवी मुंबई इमारत, ही इमारत तळ मजला अधिक 4 मजले असून हिचं कल्याण डोंबिवली, कल्याण डोंबिवली कल्याण डोंबिवली महानगरपालिका धन्यवाद। नंतर शासन आपल्या यानंतर शासन आपल्या दारी अभियानाची माहिती व लाभार्थी यांचा परिचय, यानंतर डॉक्टर अमोल शिंदे मुख्यमंत्री जनकल्याण कक्षांचे राज्य मुख्य समन्वयक यांना विनंती करतो आणि लाभधारकांचं वाटप एकामागे एक करावं। मुख्यतः हा कार्यक्रम लाभार्थ्यांचा आहे आणि आज आपल्यामध्ये कैलास रामचंद्र कांदे हे कामगार कल्याण विभागातर्फे यांना संसार उपयोगी 30 भांड्यांचा संच वाटप देण्यात येत आहे आणि
असाच संच आपण 10,000 लोकांना बाहेरच्या बाजूला ग्राउंडच्या आज वाटप करणार आहे. त्यानंतर गणेश बाबूराव साबळे यांना कामगार विभागातर्फे 60,000 रुपयाचं शैक्षणिक सहाय्य यांच्या मुलांना देण्यात येत आहे. त्यानंतर सचिन इंद्रभान साठे यांना थेट कर्ज योजनेअंतर्गत 1,00,000 रुपयाचा मंजुरी आदेश देण्यात येत आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे. त्यानंतर कृष्णकांत ओमप्रकाश यादव यांना सुधारित बीज भांडवल योजनेअंतर्गत 3,70,000 रुपयाचा जिल्हा उद्योग केंद्रातर्फे देण्यात येत आहे. त्यानंतर सुशील अगरवाल मीरा भायंदर ठाणे यांना गोशाळा अनुदान वाटपातर्फे 25,00,000 रुपये, याच्यामध्ये हे 250 गीर गाईचं संवर्धन करणार आहेत. असा पशुसंवर्धन विभागातर्फे यांना 25,00,000 रुपयाचा धनादेश आज देण्यात येत आहे. त्याच्यानंतर बिरसा आदिवासी बचत गटातर्फे बागवंडी तालुका मुरबाड येथील आदिवासी समाजासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यांच्यातर्फे 5,25,000 रुपयाचा धनादेश देण्यात येत आहे. त्यानंतर धनश्री भरत पानसरे यांना विद्यार्थ्यांना मोफत टॅब महाज्योती संस्था मागास बहुजन कल्याण यांच्यामार्फत मोफत टॅब देण्यात येत आहे. त्यानंतर प्रदीप बोहीर यांना गोशाळा अनुदान वाटप योजनेअंतर्गत पुन्हा 25,00,000 रुपयाचे अनुदान देण्यात येत आहे. प्रदीप बोहीर पशुसंवर्धन विभागाचं हे आहे. त्यानंतर वेदिका दत्तात्रय टोळे ही इंटरनॅशनल वेट लिफ्टर आहे, ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील खेळाडूंकरता ठाणे महानगरपालिकेतर्फे स्कॉलरशिप देण्यात येत आहे. संदेश काशीनाथ बॉम्बे यांना मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत लाभ देण्यात येत आहे. त्यानंतर भास्कर सीताराम साळवी यांना कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टरचा लाभ देण्यात येत आहे. ट्रॅक्टरची चावी त्यांना दिली जाते. मोहिनी संभाजी लाटे यांना बेकरी व नमकीन उत्पादनासाठी 10,00,000 रुपयाचं अनुदान देण्यात येत आहे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न योजना प्रक्रियेतर्फे. त्यानंतर अश्विनी राजन मेत्रे यांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातर्फे 19,00,000 रुपयाचं कर्ज मंजूर आज होत आहे. जिल्हा उद्योग केंद्राची स्कीम आहे. प्रांजली विलास भोईर शहापूर यांना मोबाईल टॅब मिळत आहे. महाज्योती संस्थेचं हे आहे. त्यानंतर नारायण लडकू बँकरतर्फे मुलगा योगेश नारायण बँकर यांना प्रधानमंत्री आवास योजनेतर्फे घरकुल देण्यात येत आहे. दत्तात्रय भार्गव मोरे उल्हासनगर यांना दिव्यांग स्मार्ट किट यांना प्रदान करण्यात येत आहे. जोरदार टाळ्याहून जाऊ द्या मित्रांनो. त्यानंतर श्रीकृपा शेतकरी उत्पादन गट कल्याण अध्यक्ष रवींद्र केशव वाळिंबे यांना पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना इलेक्ट्रिक व्हेकल देण्यात येत आहे. त्यानंतर रवींद्र सोमा भल्ला यांना अनुसूचित जमाती शेतकरी बिरसा मुंडा कृषी योजनेअंतर्गत कृषी विभागातर्फे 2,50,000 सहाय्य देण्यात येत आहे. त्यानंतर दादू किशन अडाळे यांना दिव्यांग मशीन वाटप करण्यात येत आहे. आर्यन भालचंद्र जोशी याच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. हा दिव्यांग अंध आहे, परंतु यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे हा IIM अहमदाबादचा विद्यार्थी आहे आणि आशियान गेम मध्ये भारताला यांनी भरपूर पदकं मिळवून दिली आहेत. परशुराम हरिकुर्ले यांना कडबा कट्टी मशीन देण्यात येत आहे. पशुसंवर्धन विभाग मसा मुरबाड मधले येथील रहिवाशी आहेत. नूतन बलराम राऊत यांना शालेय विद्यार्थी सायकल वाटप मध्ये महिला व बाल कल्याण विभागातर्फे सायकल देण्यात येत आहे. त्यानंतर सुलभा विठ्ठल गोड विंदे यांना पोषण अभियान अंतर्गत महिला व बाल विकासातर्फे 16,000 रुपये देण्यात येत आहे. जगन्नाथ बारको आदान यांना शबरी आवास योजनेतर्फे घरकुल देण्यात येत आहे. सोना अंबरनाथचे हे रहिवासी आहेत. त्यानंतर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातर्फे नवी मुंबई जिल्हा नियोजन समितीच्या गृह विभागातर्फे इर्टिगा स्कॉर्पिओ देण्यात येत आहे. त्यानंतर लक्ष्मी शेले मेश्राम यांना संजय गांधी निराधार स्कीम थ्रू आणि हा सगळा कार्यक्रम सक्सेसफुल करणाऱ्या आणि निरंतर काम करणाऱ्या जिल्हाधिकारी अशोक शिंगारे साहेब यांना मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष आणि यांच्या वतीने मी साहेबांना विनंती करतो की त्यांचे धन्यवाद करावेत. या कार्यक्रम सक्सेसफुल करण्यात जिल्हा नियंत्रण पूर्ण 24 तास याच्यात कार्यरत आहे आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टींची त्यांनी हे केलेली आहे. याच्यानंतर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले जाते.
यानंतर माननीय दिनेश दैठणकर ठाणे महानगरपालिकेचे ठाणे महानगरपालिकेच्या वतीने नायब तहसीलदार दिनेश दैठणकरांचा गौरव या ठिकाणी केला जातो मुख्यमंत्री मोदींच्या हस्ते. धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजनेच्या माध्यमातून 12,000 रहिवासी दाखले केवळ 10 दिवसात त्यांनी दिले, त्यामुळे शिलाई मशीन प्रत्येक त्या ठिकाणी महिलेला आहे ते मिळू शकलं, त्यांचा गौरव या ठिकाणी केला जातो. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे या उक्तीप्रमाणे महाराष्ट्रातील जनतेला भरभरून देणारे, जनतेवर आईप्रमाणे प्रेम करणारे आणि पित्याप्रमाणे काळजी घेणारे, त्याचप्रमाणे प्रत्येक नागरिकाला सुख शांती आणि विकासाची गंगा त्याच्या दारी यावी यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे आपल्या सर्वांचे लाडके माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी संभाजी शिंदे साहेब, त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय माननीय रवींद्र शिंदे साहेब आणि उपस्थित सर्व आमदार महोदय, पोलीस प्रशासन, पत्रकार बंधू आणि उपस्थित असलेले सर्व लाभार्थी बंधू भगिनी या सर्वांचे आजच्या कार्यक्रमाबद्दल उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानते. यानंतर मी राष्ट्रगीतासाठी सगळ्यांना उभं राहण्याची विनंती करतो, त्यानंतर हा कार्यक्रम संपेल आणि मग लाभार्थ्यांना त्यांचं जे वाटप आहे ते त्या त्या ठिकाणी केलं जाईल. धन्यवाद. राष्ट्रगीत सुरू कर. भारत माता की, भारत माता की. धन्यवाद.